नमस्कार शेतकरी मंडळी आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव लागला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजची ताजपो पोचत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसंच आमचं फेसबुक पेज हॅलोबळीराजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका सकाळी दहा वाजेपर्यंत आलेल्या अपडेटनुसार आज लासलगाव बाजार समितीमध्ये तेरा हजार एकशे दहा क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली याचा चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव नऊशे ऐंशी रुपये लागला तर इतर कांद्याची सरासरी विक्री सातशे रुपयांनी झाली आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव तीनशे दहा रुपये लागला मंडळी सकाळच्या सत्रातील अपडेट आहेत या दुपारनंतर वाढ किंवा घसरण होऊ शकते काल लासलगाव बाजार समितीमध्ये एकूण बावीस हजार चारशे नव्वद क्विंटल कांद्याची आवक झाली होती या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार दोनशे एक रुपये लागला होता तर इतर कांद्याची सरासरी विक्री सातशे पंचवीस रुपयांनी झाली होती काल लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव तीनशे रुपये लागला होता यंदा कांद्याला कवडीभूल मिळाला यामुळे शिंदे यांनी फडणवीस सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी थी तीनशे पन्नास रुपयाचे अनुदान जाहीर केले पण त्या तटी यांनी शर्ती घालत लेट खरी पी बंधनकारक केल्याने बहुसंख्य शेतकऱ्यांना ई पीक पेरा नोंदवता आला नाही यामुळे साठ ते सत्तर टक्के शेतकरी हे लाल कांद्याच्या अनुदानापासून वंचित राहण्याची भीती होती तेव्हा ही अट रद्द करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत होती शेतकऱ्यांची मागणी राज्य सरकारनं मान्य केली आणि अनुदानासाठी ई पीक पेरा गरज नसल्याचं सांगितलं यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला